सबस्क्राईबर या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणेदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज आपण साठे खत कस करायचं त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत साठे खत हा खरेदी खताचा आरसा असतो साठे खत हा भविष्यामध्ये खरेदी खत करण्यासाठी सुलभ होण्यासाठी एक प्रक्रिया असते खत म्हणजे थोडक्यात जसा आपण व्यवहार करताना एखाद्याला ऍडव्हान्स देतो त्या पद्धतीने हा खत हा प्रकार आहे खत म्हणजे भविष्यामध्ये एखादी मालमत्ता असेल तर ती खरेदी करण्यासाठी जो काही करार केला जातो त्या कराराला साठेखत म्हटले जात आहे साठेखत केल्यानंतर पूर्णपणे खरेदी करणाऱ्याची जमीन होते असं होत नाही तर खरेदी खत करताना ज्या काही अटी असतील किंवा मुद्रांक शुल्क असेल त्या सर्व नियमाने अटी पूर्ण केल्यानंतर खरेदी खत होते आणि ती खरेदीदाराला जमीन मिळत असते साठेखत हे फक्त जे ठरलेल्या गोष्टी आहेत म्हणजे खरेदीखत करताना ज्या आवश्यक गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टीविषयी पूर्ण माहिती या साठे खात्यामध्ये द्यावी लागते आणि भविष्यात प्रकारचे जमीन खरेदी केली जाणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती या साठे खतामध्ये देणे गरजेचे असते साठे खत शुल्क आणि खरेदी खत ही एक प्रक्रिया असते खरेदी खतापर्यंत जाण्याच्या ह्या सर्व प्रक्रिया आहेत तर तुमचं खरेदी खत होते आणि त्या जमिनीची खरेदी विक्री करता येते साठेखत द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट एकोणीसशे ब्याऐंशी या नियमानुसार व्यक्त होत असतो आणि या नियमामध्ये या सर्व गोष्टी साठी खताविषयी माहिती देण्यात आलेली आहे साठेखत म्हणजे घेणारा असतो आणि जो देणारा असतो यांच्यामध्ये जो व्यवहार असतो ते काही अटीनुसार विक्री व्यवहार पूर्ण होईल या दृष्टीनं साठेखत केलेला असतो आणि साठेखत झाल्यानंतर संबंधित खरेदाराला कसलाही हक्क नसतो बोजा किंवा इथे संबंध त्या मिळकतीवर दाखवता येत नाही ज्यावेळी साठे खात्यात दिलेल्या ज्या अटी आणि नियम आहेत त्या पूर्ण केल्यानंतर खरेदीदारांना त्या सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतर ज्यावेळी विकणारी व्यक्ती असते ती जमीन देण्यास नकार देत असते त्यावेळी जो कायदा उपयोगात येतो तो, तो कायदा म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट एकोणीसशे त्रेसष्ट या कायद्याच्या आधारे खरेदीदाराला न्याय मिळवून दिला जातो अशा तऱ्हेने विकणारे जे व्यक्ती असते त्याला खरेदीदाराने अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर या ऍक्टनुसार जमीन द्यावी लागते काही लोकांचा असाही गैरसमज झालेला आहे की साठे म्हणजे पूर्ण खरेदी असा झालेली आहे सांगितल्याप्रमाणे साठे ज्या नियम आणि अटी ज्या आहेत पूर्ण केल्यानंतर खरेदी होऊ शकते स्टॅम्प ड्युटी मुद्रा शुल्क का जे काही नेम आहेत ते पूर्ण करावे लागतात खरेदी खताचे सर्व नियम पूर्ण करावे लागतात मोजणी असेल या सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतर खरेदी खत होत असते आणि मालमत्ता हस्तांतरण होण्यासाठी या सर्व गोष्टींची गरज असते आणि या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर मालमत्ताचे हस्तांतरण होत असते इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट एकोणीसशे आठ एक रुपयापेक्षा जास्त किमतीची जी जमीन असते ती जमीन हस्तांतरण करण्यासाठी कायदेशीर नोंद असते ती नोंद पूर्ण केली जाते पूर्ण केल्यानंतर ज्यावेळी एखादी स्थावर मालमत्ता जी आहे ती खरेदी करण्यासाठी साठेखत जर केलेला असेल आणि त्या मालमत्तेचे योग्य ते खरेदी खत केले नसेल तर संबंधित साठेकोतां सा हस्तांतरण करण्यासाठी मालमत्तेबद्दलचा कसलाही हक्क मिळत नाही जमिनीमध्ये कसलाही हितसंबंध निर्माण होत नाही इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीशे आठ यानुसार जर खरेदी खताची जी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल एक्ट नसार वर ही 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 नहीं। एक्ट नसार या ऍक्ट नुसार जमिनीवर कोणताही हितसंबंध दाखवता येत नाही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट कलम त्रेपन्न नुसार खरेदीदाराला संरक्षण दिलेले आहे नियम पूर्ण केल्यानंतर या कायद्याच्या आधारे खरेदीदाराला सुद्धा कोर्टात जाता येते साठे म्हणजे मालमत्तेचे पूर्ण हस्तांतर झाले असा कोणी गैरसमज करून घेऊ नये कारण साठेखत हा भविष्यातील करार असतो साठेखत करत असताना ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे नमूद कराव्या लागतात मिळकतेचे वर्णन हस्तांतरण कशा प्रकारे करायचं आहे विक्रीचा तपशील विसारभावते ज्या आहेत त्यांचा तपशील द्यावा लागेल अटे आणि नेम यांचा उल्लेख व्यवस्थित करावा लागेल मोबदला जो आहे तो मोबदला कोणत्या पद्धतीने देणार आहे किती वेळ देणार आहे कागदपत्राची पूर्तता कशी करायची आहे विविध प्रकारच्या परवानगीचा तपशील खरेदी खत नोंदवण्याची शेवटची मुदत या संबंधात ज्या काही नियम आणि अटी असतील त्यांचा सर्व तपशील या साठे मध्ये करावा लागतो साठे खत पूर्ण मुद्रा शुल्क आणि नोंदणी शुल्क लागते भविष्यात ज्यावेळी खरेदी खत करत असतो त्यावेळी नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही खरेदी खतानंतर रेकॉर्ड ऑफ द राईटला नाव लागत असते व जी मिळकत आहे मिळकत टायटल पूर्ण होते साठे बरोबर तुमचा एन एचा आदेश पाहिजे कमाल जमीन धारणा कायदा आदेश जागेचा उतारा झोन दाखला मंजूर आराखडा पाहिजे नंतर वकिलाचे ओळखपत्र पॅन कार्ड घोषणापत्र बांधकाम चालू असेल तर त्याचा परवाना जोडावा लागतो तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे साठे खताची आपल्याला माहिती मिळालेली असेल अशी मी आशा करतो खरेदी खताची माहिती दिलेलीच आहे तुम्हाला तर तो पण व्हिडिओ बघा तुम्ही आणि भविष्यामध्ये मुद्राण शुल्क याच्या बाबतीत सुद्धा माहिती देणार आहे तुम्हाला जास्ती जास्त लोकांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा घंटी दाबायला सुद्धा विसरू नका धन्यवाद